नमस्कार, मी वंदना. वंदना व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीचा सुक्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते आपण ह्या माझ्या सासूबाई यांच्याकडून शिकणार आहोत. नमस्कार, मी आज सुक्या खोबऱ्याची लसूण चटणी बनवणार आहे. सुक्या खोबऱ्याच्या लसूण चटणीला लागणारे साहित्य: अर्धी वाटी सुकं खोबरं, जिरे, लाल तिखट आणि मीठ आणि लसूण. सर्वप्रथम काय करायचं? एक चमचा तेल घालायचं, चमचा जिरे. जिरे घालायचे का? थोडं तेल तापून द्यायचं. एक चमचा जिरे घातलेले आहे. दहा बारा लसूण पाकळ्या, खोबरं घालायचं, मंदाचे वर त्याला भाजून घ्यायचं जरा लालसर. खोबरा मस्त भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आताच खूप छान वासत आहे. खोबरा मस्त भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आताच खूप छान वासत आहे. तुम्ही गॅस बंद करताय. एक चमचा तिखट, चवीपुरतं मीठ, थोडंसं हलवायचं, मिक्स करून घ्यायचं असं. तुम्ही पाहू शकता आपली खोबऱ्याची सुकी चटणी तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान मस्त अशी झणझणीत चटणी झालेली आहे खोबऱ्याची. तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
धन्यवाद धन्यवाद।